बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी जिल्ह्यातील काँग्रेसला बळकटी देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या खासदार रजनीताई पाटील व माजी मंत्री अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 6 तालुक्याचे तालुका अध्यक्ष निवडले असून यामध्ये केज सह बीड, अंबेजोगाई, आष्टी, परळी, शिरूर या तालुक्यात काँग्रेसने तरुण तडपदार सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे। केज येथील शिवनेरी बंगल्यावर 1 मार्च रोजी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, राहुल भैया सोनवणे, ज्येष्ठ नेते सुरेश तात्या पाटील, पशुपतीनाथ दांगट आदींच्या प्रमुख उपस्थितीत केजच्या तालुका अध्यक्षपदी निवडी करून नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी केज तालुका अध्यक्षपदी अमर पाटील, बीड तालुका अध्यक्षपदी गणेश भुजगुडे, अंबेजोगाई तालुका अध्यक्षपदी ईश्वर शिंदे, शिरूर तालुका अध्यक्षपदी रमेश सानप, आष्टी तालुका अध्यक्षपदी रवींद्र ढोबळे तर परळी तालुका अध्यक्षपदी अनिल जाधव यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या। तिथं शाखा गाव तिथं शाखा की एक मंत्र घेऊन कुणाला वाईट वाटल, कुणाला दुःख होईल, कुणाला काही होईल। आता काय म्हणजे बरेच लोकांना वाटतं काँग्रेस नाही, काँग्रेस नाही, काँग्रेस बॅटरी नाही, कोण म्हणलं काँग्रेस नाही। तिथं गणेश जाधव, गणेश राडेचा, गणेश नमस्कार, गणेश जाधव, मी जेव्हा राडे जिल्हा परिषदला उभा होतो, गंगणे आपलं गणेश गंगणे होते आमचे, मी जेव्हा राडेला उभा होतो, कोण होता राडेचा आपल्याला गणेश, काँग्रेसचा कोणी माणूस होता? फक्त गणेश म्हणलो मी एक काँग्रेसचं काम करतो आणि अशोक नाना म्हणून होते, ती एक म्हणलं मी काँग्रेस।